हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम यू ऑन इन टुडेज ऑनलाइन लेक्चर। टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रैक्टिस सेट 2.2 फ्रॉम मैथमेटिक्स पार्ट 1। फर्स्ट क्वेश्चन इज शो दैट 4√2 इज एन इरेशनल नंबर। फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन वी आर गोइंग टू यूज दिस मेथड दैट इज गिवन इन योर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 24। द मेथड इज लाइक दिस। वी हैव टू एज्यूम फर्स्ट वन दैट given number is not irrational number and then we have to solve, okay? So see how to solve this question. For this one, I am going to copy this question on my notebook or page. See, question is given like this. Show that 4√2 is an irrational number. हा irrational number आहे हे दाखवायचं आहे। त्यासाठी आपण काय करायचं, पहिल्यांदा बघा, suppose or let 4√2 इज नॉट एन इरेशनल नंबर। आपण काय म्हणूया, इरेशनल नंबर नाही असं कन्सिडर करूया। इज नॉट एन इरेशनल नंबर, ठीक आहे। हा इरेशनल नंबर नाहीये। मग इरेशनल नंबर नाहीये म्हटल्यावर हा रॅशनल नंबर असू शकतो, बरोबर आहे। म्हणून 4√2 इज अ रॅशनल नंबर। इरॅशनल नसेल तर तो रॅशनल असणार आहे, बरोबर आहे, रॅशनल नंबर। मग तुम्हाला माहिती आहे रॅशनल नंबर हा कोणत्या फॉर्म असतो, फॉर्म मध्ये असतो पी डिवाइड बाय क्यू च्या फॉर्म मध्ये असतो। म्हणजे 4√2 इज इक्वल टू पी डिवाइड बाय क्यू असणार आहे, बरोबर आहे, कारण कोणताही रॅशनल नंबर हा पी डिवाइड बाय क्यू च्या फॉर्म मध्ये असतो, ओके। मग आता आपण हा √2 इज इक्वल टू काय होणार, हा पी आणि हा 4 मल्टीप्लाय आहे इकडे गेल्यावर डिवाइड, म्हणजे 4 क्यू होणार, पहा, ठीक आहे। आता इथं जर तुम्ही पाहिलं तर √2 हा काय आहे, √2 हा कसला नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे, बरोबर आहे ना। हियर √2 इज अ इरॅशनल नंबर, अँड पी डिवाइड बाय 4 क्यू इज अ रॅशनल, राईट, बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ पी डिवाइड बाय क्यू। सो इट इज, और पी डिवाइड बाय क्यू म्हणू शकतो किंवा 1/4 म्हणू शकतो, इज अ रॅशनल नंबर। म्हणजे काय, इथं एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आहे का, नाही, देअरफॉर एलएचएस इज नॉट इक्वल टू आरएचएस। म्हणजेच काय, विच इज कॉन्ट्राडिक्टरी टू अवर स्टेटमेंट। आपलं स्टेटमेंट काय आहे, 4√2 इज नॉट एन इरॅशनल नंबर, पण हे जे आपल्याला आलेलं आहे ते काय, हे कॉन्ट्राडिक्शन आहे टू अवर सेंटेन्स, राईट। सो दिस इज कॉन्ट्राडिक्टरी। अँड सो 4√2 इज नॉट अ रॅशनल नंबर। And it is an irrational number. Irrational number. Okay? अशा प्रकारे तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे। कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, दिलेला नंबर हा इरॅशनल नाही असं आपण कन्सिडर करायचं। इरॅशनल नाही म्हणजेच तो रॅशनल असू शकतो, म्हणजेच तो पी डिवाइड बाय क्यूच्या फॉर्म मध्ये असू शकतो। इथं आरएचएस इज इक्वल टू एलएचएस आलं असतं तर हा रॅशनल नंबर आहे असं आपण म्हणू शकलो असतो, पण इथं आरएचएस इक्वल टू एलएचएस आलेलं नाही, म्हणजेच हे आपल्या आपलं जे आपण जे स्टेटमेंट म्हटलं आहे त्याच्याशी कॉन्ट्राडिक्शन आहे, आणि म्हणूनच हा नंबर हा इरॅशनल आहे असं आपण म्हणू शकतो। नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते बघा काय आहे, प्रूव दॅट 3√5 इज अन इरॅशनल नंबर। हे 3√5 हा इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे। इथंही सेम आपण तीच पद्धत वापरणार आहोत। आपण इथं कन्सिडर करणार आहोत, कन्सिडर ऑर सपोज दॅट, कन्सिडर 3√5 इज नॉट अन इरॅशनल नंबर, ओके, नॉट अन इरॅशनल नंबर असं आपण कन्सिडर करूया आहे की हा इरॅशनल नंबर नाहीये, ठीक आहे। आता इरॅशनल नंबर नाहीये म्हणजे हा रॅशनल असणार आहे, बरोबर आहे। सो 3√5 इज अ रॅशनल नंबर,
रैशनल नंबर असणार आहे म्हणजे तो पी डी वाय बाय क्यूच्या फॉर्म मध्ये असणार आहे, बरोबर आहे? म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, थ्री प्लस रूट फाय इज इक्वल टू पी डिवाइड बाय क्यू च्या फॉर्म मध्ये असणार आहे, ठीक आहे? हेच आपण कसं लिहू शकतो, हा रूट फाईव्ह इकडं इज इक्वल टू पी डिवाइड बाय क्यू, हा प्लस फाईव्ह इकडे गेला काय होईल, मायनस फाईव्ह होऊ शकतो, ठीक आहे? आता इथं जर आपण बघितलं तर एल एच एस जी आहे हा रूट फाईव्ह हा रॅशनल नंबर आहे, ठीक आहे? आणि रूट फाईव्ह हा इरॅशनल नंबर आहे, होय की नाही? आणि हा रॅशनल आहे म्हणजे एल एच एस इक्वल टू आर एच एस आहे का? नाही. हियर एल एच एस इज नॉट इक्वल टू आर एच एस, देअरफोर इट इज कॉन्ट्राडिक्शन टू अवर सेंटेन्स अँड देअरफोर दिस इज कॉन्ट्राडिक्टरी. सो थ्री प्लस रूट फाईव्ह इज नॉट अ रॅशनल, बट इट इज एन अ इरॅशनल नंबर, ठीक आहे? अशा प्रकारे हे दोन एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता बाय कन्सिडरिंग कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे आपण काय करूया की जे आपल्याला प्रूफ करायचं आहे, आपल्याला प्रूफ काय करायचं, इरॅशनल नंबर आहे हे दाखवायचं, त्यासाठी आपण तो नाही असं कन्सिडर करून, रॅशनल नंबर आहे असं सपोज करून ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे अशा प्रकारे, ठीक आहे? आता तुम्हाला माहिती आहे रूट थ्री, रूट टू, रूट फाईव्ह हे सगळे नंबर्स कसे असतात, इरॅशनल नंबर असतात. इरॅशनल नंबर का म्हणतात त्यांना, कारण त्याचं जे डेसिमल एक्सपॅन्शन असतं ते नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतं, बरोबर आहे? म्हणून त्याला इरॅशनल नंबर असं म्हणतात. मग हा इरॅशनल आहे आणि हा रॅशनल आहे असं असून चालत नाही, म्हणजे लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड सेम नाही आणि म्हणूनच हे कॉन्ट्राडिक्शन आहे आणि म्हणूनच थ्री प्लस रूट फाईव्ह हा रॅशनल नंबर नाही तर तो इरॅशनल नंबर आहे असं आपण म्हणू शकतो. नाव लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर फोर फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.2. ओके, क्वेश्चन नंबर फोर काय आहे, राईट एनी थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन द टू नंबर्स गिवन बिलो. आपल्याला दोन नंबरमधील कोणतेही तीन रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. आता त्याच्यासाठी कसं करायचं पहा, इथं जो फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला काय दिलं आहे, पॉईंट थ्री आणि मायनस पॉईंट फाईव्ह या दोघांमधले आपल्याला रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही बघा कसं लिहू शकता, मायनस पॉईंट फाईव्ह याच्या पाठीमागचा नंबर काय येईल रे, मायनस पॉईंट फोर येईल, मायनस पॉईंट थ्री येईल, मायनस पॉईंट टू येईल, मायनस पॉईंट वन येईल, ओके? अशा प्रकारे कितीतरी नंबर्स येऊ शकतात या दोघांमधले जे तुम्ही लिहू शकता इझिली, ओके? त्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे पहा, तुम्हाला मायनस 2.3 आणि मायनस 2.33 या दोघांमधले रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत, ठीक आहे? आता इथं जर तुम्ही पाहिलं तर मायनस 2.33 च्या आधी कोणता नंबर असणार, मायनस 2.32, मायनस 2.31 असेल, मायनस 2.30 असेल, अशा प्रकारे तुम्ही हे नंबर्स लिहू शकता. हा म्हणजे हे येणार, ठीक आहे, ओके? त्यानंतर पहा नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ती काय, आपल्याला 5.2 आणि 5.3 या दोघांमधले रॅशनल नंबर्स लिहायचे आहेत. आता हे जर दोन नंबर पाहिले तर तुम्ही म्हणाल 5.2 आणि 5.3 आहे, मग याच्या दोघांमध्ये कुठला असणार तर पहा, 5.2 आणि 5.3 मध्ये तुम्ही पाहिलं तर 5.21, 5.22, 5.23 अप टू सो ऑन 5.29 आणि मग इथं 5.30 येणार, हो की नाही? म्हणजे यातले कोणतेही नंबर्स तुम्ही लिहू शकता. त्यानंतर जो लास्ट आहे तो आहे -4.5 आणि -4.6 मधले रॅशनल नंबर तुम्हाला लिहायचे. तिथं पण सेम असंच तुम्ही करू शकता, -4.51, -4.52, -4.53 अप टू सो ऑन, -4.59, ओके? अशा प्रकारे तुम्ही यामधले रॅशनल नंबर्स लिहू शकता.